भाजपाचे माजी खासदार जे आहेत संजय धोत्रे, त्यांचा जो मुलगा अनुप धोत्रे, यांना तिकीट भेटलेलं आहे यावेळेस भाजपाचं, यावर तुमचं काय मत आहे? नाही, जसं मोदीजी म्हणतात की बाबा मी काँग्रेस मुक्त भारत करणारा, मग जेव्हा बी जे पीचा संजय भाऊ धोत्रे 20 वर्षापासून इथं त्यांचं खासदारकी आहे, त्यानंतर ते केंद्रात पण गेले होते, मंत्रीपद मिळालं त्यांना, पण या बारीनं जर एखाद्या बी जे पीच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांना जर तिकीट दिलं असतं तर साहेबांचं जसं मार्ग लोकसभेत जाण्यासाठी कुठे अडथळे आले असते, म्हणजे अनुप धोत्रेच्या नंतर जर दुसरा माणूस दिला असता तर साहेबांना भलं संघर्ष करावा होता, पण अनुप धोत्रे दिल्याच्याने जे काही ग्रामीण भागातली जनता आहे ते धोत्रे घराण्यावर नाराज आहे, आणि म्हणून बाळासाहेब आता या बारीनं संसदेत जातील असं ग्रामीण भागातून तरी आहे. एक आणखी एक प्रश्न होता की अकोला जिल्ह्याचा विचार केला तर कुणबी समाज जो आहे इथं जास्त आहे, परंतु कुणबी समाजातून असा एक सूर येता की बा यांनी पूर्ण घराणेशाही स्वीकारली आणि घरातच तिकीट दिलं, जर आम्हाला तिकीट दुसरा एखादा कुणबी समाज किंवा इतर ओबीसी समाजाला दिलं असतं अशा प्रतिक्रिया येत आहेत इतर समाजातून. आमच्या इथं काँग्रेसचे डॉक्टर अभय पटेल आले होते, त्यांनी पण त्या भाषणातून त्यांनी सांगितलं होतं की जसं घराणेशाही सोडून सर्वसाधारण दुसऱ्या व्यक्तीला जसं रणजित पाटलाच्या ग्रुपाला कोणातरी दिलं असतं तर बी जे पीची ती सीट जोऱ्याने आली असती, पण या बारीनं जसं बाळासाहेबांनी या अकोला जिल्ह्यामध्ये सर्व बहुजनाची मोड बांधून सर्व बहुजन जागृत करून सर्व समाजाचे लोक आपल्या वंचित पार्टीत आम्हाला दिसतात, आणि त्याच माध्यमातून या बारीनं असं वाटते की बाळासाहेब 2024 संसदेत जातील म्हणजे जातीलच.